मी गेल्याला नवी मुंबईला आली तेव्हाच सांगितलं होतं मला तेव्हा एकाने विचारलं होतं की हिंदू मुस्लिम, तेव्हा मी असं सिम्पल बोलले होते की बलात्कार करणाऱ्याला जात धर्म पंथ पक्ष काही नसतो, तो एक बलात्कारी असतो, त्यामुळे तो कुठच्याही पक्षाचा असू देत त्याला शिक्षा झालीच पाहिजे. तसं मी गेल्यावेळेला बोलली तसं की एक एन्काउंटर झाल्यानंतर लोकांनी एकदम कल्लोळ केला होता पोलिसांच्या अगेन्स्ट, मी तर उलट सांगितलं होतं असे वारंवार झाले पाहिजेत, ते जोपर्यंत दहशत निर्माण होत नाही तोपर्यंत हे असे गुन्हे होतच राहणार. आणि 4 वर्षाच्या मुलीला काय बिचारीला कळत पण नाही, त्याच्यामुळे ह्यांना माफी नाही ह्या गुन्ह्यांना, ह्यांना इमिजिएट शिक्षा झाली पाहिजे. बदलापूरच्या प्रकरणात जर पाहिलं तर त्या संपूर्ण समितीवरती भाजपचे पदाधिकारी होते, त्यांची देखील जामिनावरती दुसऱ्याची सुटका झाली. आत्ता देखील राष्ट्रवादीचे काही म्हणजे राजकारणी त्याच्यामध्ये आक्षेप करत आहेत, त्यामुळे कुठेतरी हे वातावरण जे म्हणूनच मी बोलले की पोलिसांनी अतिशय सक्षमपणे काम केलं पाहिजे. जेव्हा गुन्हेगार समोर येतो तर त्याला कुठचंही तुम्ही लेबल लावू नका, ना जातीचं लावा, ना धर्माचं लावा, ना पक्षाचं लावा, तो गुन्हेगार आहे त्याला शिक्षा झाली पाहिजे. माझी इच्छा आहे, बघू साहेब काय म्हणतात. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.